नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहो आणि ती म्हणजेच काय इंडियन नेव्ही रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस तर इंडियन नेव्हीमध्ये भरती निघून आलेली आहे आणि अत्यंत महत्त्वाची भरती असणार आहे एकूण पदे सातशे एक्केचाळीस पाहायला मिळत आहे तुम्हाला एकदम गोल्डन चान्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे स्टेट गव्हर्नमेंटसोबत सेंट्रल गव्हर्नमेंटची सुद्धा तुम्हाला तयारी करायची आहे आणि एक सरकारी नोकरी घ्यायची आहे आय टी आयच्या विद्यार्थ्यांसोबत इथं डिप्लोम्याच्या विद्यार्थ्यांनासोबत सुद्धा संधी मिळणार आहे परंतु आय टी आयच्या विद्यार्थ्यांना इथे जास्त प्रमाणात गोल्डन चान्स असणार आहे आय टी आयच्या भरपूरशा ट्रेडला इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर त्याच्या व्यतिरिक्त वेल्डर टर्नर फिटर जेवढी ट्रेड आहेत तेव्हा सर्व ट्रेडला इथे इलिजिबिलिटी मिळालेली आहे सर्व ट्रेड, ट्रेड अप्लाय करण्यासाठी इलिजिबल ठरणार आहेत तर कोणकोणत्या ट्रेडला संधी आहे हे हे सुद्धा या आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि बापरे एवढ्या ट्रेडला संधी तर खरंच यामध्ये भरपूरशा ट्रेडला संधी मिळालेली आहे तर इंडियन नेव्ही गव्हर्नमेंट जॉब आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची ही जॉब तुमच्यासाठी असणार आहे आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो जॉब लोकेशन कुठे असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला परीक्षा कुठे होईल परीक्षेचे परीक्षेचा पॅटर्न कसा राहणार आहे त्याच्या व्यतिरिक्त बरीचशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करणार आहे एज एज क्राय असणार आहे सॅलरी किती मिळेल हे सर्व सांगण्याचा प्रयत्न करतो त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये मी तुमच्यासाठी प्रत्येक काय आणत असतो प्रत्येक ॲडव्हर्टाईजमेंट किंवा जाहिरात आणण्याचा प्रयत्न करीत असतो तर मराठीमध्ये जर तुम्हाला जाहिरात हवी असेल तर मी प्रत्येक आपल्या चा चॅनलच्याद्वारे तुम्हाला तुमच्यासमोर नोटिफिकेशन आणण्याचा प्रयत्न करीत असतो सबस्क्राईबची बटन दाबा आणि जे बेल आयकॉन असते ना तिला प्रेस करून द्यायचा त्याच्यामुळे सगळ्यात नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्याच मोबाईलवरती सर्वप्रथम पाहायला मिळेल ओके चला सुरू करूया महत्त्वाच्या बाबी मी तुम्हाला यामधून या नोटिफिकेशनमधून सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा त्याआधी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन नसेल झालात ना तिथे सुद्धा जॉईन व्हायचं आणि चुपचाप जॉईन व्हायचं कारण बऱ्याचशा गोष्टीवर व्हिडिओ बनवणे पॉसिबल नसते तिथं तुम्हाला अप्लाय करण्याची लिंक किंवा त्याच्या व्यतिरिक्त सर्व काही गोष्टी तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती मी प्रोव्हाइड करीत असतो चला जाणून घेऊया नोटिफिकेशन तर वेळ वाया न गमवता बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला इंडियन नेव्ही लिहिलेलं आहे इंडियन नेव्ही सिव्हिलियन ने एंट्रन्स टेस्ट बघा एक दोन हजार चोवीसची रिक्रुटमेंट आहे तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे तर तुमच्यासाठी सर्वप्रथम इथे बघा चार्जमॅन त्याच्या व्यतिरिक्त बघा चार्जमॅन नंतर तुम्हाला चार्जमॅन फॅक्टरी चार्जमॅक मेकॅनिक आणि अस सायंटिफिक असिस्टंटची पोस्ट पाहायला मिळत आहे यासाठी क्वालिफिकेशन काय असणार आहे यामध्ये सुद्धा वॅकन्सी दिलेल्या आहे त्यांना टेबलमध्ये ड्राफ्टमॅन कन्स्ट्रक्शनसाठी वॅकेन्सी आहे त्यानंतर फायरमन विद्यार्थी मित्रांनो अख्ख्या नागपूरमध्ये ना फायरमनसाठी एक महत्त्वाचं इन्स्टिट्यूट आहे तिथे फायरमनचा कोर्स केला जातो जर तुम्हाला जर फायरमन बनायचं असेल आणि प्रत्येक सेंट्रल मध्ये ना च्या वॅकन्सी निघत असते तर नागपूरमध्ये चांगलं कॉलेज आहे तिथे तुम्हाला सेंट्रल फायरमनचा कोर्ससुद्धा करता येतो तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघा फायरमनच्यासुद्धा वॅकन्सी तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे तर बघा इथे फायरमन लिहिलेलं आहे फायरमनच्या वॅकन्सी तुम्हाला पाहायला मिळत आहे तर वेस्टर्नमध्ये किती आहे टोटल टोटल तुम्हाला दोनशे सदतीस वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये दोनशे सदतीस वॅकेन्सी पाहायला मिळते ईस्टर्नमध्ये तुम्हाला नव्याण्णव वॅकन्सी पाहायला मिळते मध्ये सिक्स्टी अंदमान निकोबारमध्ये अठ्ठेचाळीस अशा टोटल तुम्हाला चारशे चौवेचाळीस फायर फायरमध्ये पाहायला मिळत आहे चला आय टी एचच्या विद्यार्थ्यांनासुद्धा सांगतो त्यानंतर फायर इंजन ड्रायव्हरच्या सुद्धा इथे तुम्हाला वॅकन्सी पाहायला मिळत आहे चला आय टी विद्यार्थ्यांसाठी हा बघा हा जो ट्रेड्समॅन मेट आहे या पोस्टचं नाव आहे ट्रेड्समॅन मेट तर हे ही जी पोस्ट होते या पोस्टसाठी आयटीआयचे दहावी प्लस आय टी आय ज्या ज्या विद्यार्थ्यांना केलाय त्यांच्यासाठी ही पोस्ट असते कोणती ट्रेड्समॅन मेट तर ट्रेड्समॅन मेट मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी एकदा वॅकन्सी दाखवतो ट्रेड्समॅन मेट मध्ये बघा वेस्टर्न कमांड मध्ये तुम्हाला एकूण एकशे पस्तीस वॅकन्सी पाहायला मिळत आहे आय टी आयच्या यू आरमध्ये फिफ्टी नाईन एस सीच्या एकोणीस एस टीच्या नऊ ओबीसीच्या छत्तीस आणि ईडब्ल्यूच्या बारा अशा टोटल तुम्हाला वेस्टर्न रिजनमध्ये एकशे वेस्टर्न म्हणजे मुंबई साईड ओके एकशे पस्तीस जागा पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो ईस्टर्नमध्ये तुम्हाला किती वॅकेन्सी पाहायला मिळत आहे ईस्टर्नमध्ये पंधरा वॅकेन्सी पाहायला मिळत आहे साऊदर्नमध्ये तुम्हाला अकरा वॅकेन्सी पाहायला मिळत आहे अशा टोटल तुम्हाला किती वॅकेन्सी पाहायला मिळत आहे टोटल एकशे एकसष्ट वॅकन्सी तुम्हाला आय टी आयच्या पाहायला मिळत आहे तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची न्यूज आहे तुमच्यासाठी जेवढेही आय टी आय विद्यार्थी ना सर्वांनी अप्लाय करायचा परीक्षा द्यायची एक्झामिनेशन सेंटर सुद्धा अगदी तुम्हाला तुमच्या घराजवळच मिळणार आहे ओके त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही यामध्ये पोस्ट दिलेले आहे चला त्यानंतर बघूया आपण महत्वाचे महत्वाच्या बाबी मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो हे सांगितलं होतं तर बघा इथे काय काय दिलेलं आहे ते तर एज क्रायटेरिया एकदा बघून घ्या बघा चार्जमॅनसाठी अठरा ते पंचवीस वर्ष एज क्रायटेरिया ठरणार आहे त्यानंतर बघा चार्जमॅन मेकॅनिकसाठी एक्स तीस वर्ष ड्राफ्टमॅन कन्स्ट्रक्शन बिटवीन अठरा ते पंचवीस फायरमॅनसाठी अठरा ते सत्तावीस वर्ष म्हणजे अठरा ते सत्तावीस म्हणजे सत्तावीस वर्ष जनरल ओके त्यानंतर कॅटे कॅटेगरीनुसार रिझर्वेशन आणि ट्रेड्समॅन मेट आणि पोस्ट कंट्रोल वर्कर मल्टी मल्टीटास्किंग स्टाफ याच्यासाठी जो तुमचा आय टी जो आय टी आयचे जे विद्यार्थी आहे ना तुमच्यासाठी काय असणार आहे अठरा ते पंचवीस काय असणार आहे एज असणार आहे म्हणजे जनरलचा विद्यार्थी वर्ष वर्ष ओबीसी ओके असं वर्ष एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळेल ओके एवढी गोष्ट क्लिअर झाली त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा कशासाठी काय मागितलं एकदा मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा <coughs> तर चार्जमॅन साठी काय मागितलाय चार्जमॅन मेकॅनिक्ससाठी मागितला आहे डिप्लोमा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये असेल तर आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तो विद्यार्थी इथे इलिजिबल आहे त्यानंतर सायंटिफिक असिस्टंटमध्ये बी एस सी मागितला आहे डिग्रीमध्ये ड्रॉपमॅन कन्स्ट्रक्शनमध्ये मॅट्रिकलेशन आणि दोन वर्षाचं सर्टिफिकेट मध्ये असेल किंवा आय टी आसेल ते सुद्धा यामध्ये चालणार आहे फायरमनमध्ये बारावी क्लास झाला असेल आणि एलिमेंटरी ऑफ बेसिक ऑक्झरी फायर फायटिंग कोर्स जर त्यांनी केलेला असेल रिकग्नाइज इन्स्टिट्यूटमध्ये तर तो यामध्ये इलिजिबल ठरणार आहे चला फायर इंजिन ड्रायव्हर साठी सुद्ध, सुद्धा इथे कोर्स दिलेला आहे चला महत्वाचा ट्रेड्समॅन मेट मी तुम्हाला आयटीआवाल्यांसाठी सांगतो विद्यार्थी मित्रांनो बघा टेन्थ स्टँडर्डर्डर्डर्डर्ड पास फ्रॉम रिकग्नाइज बोर्ड इंस्टिट्यूट दुसरं बघा सर्टिफिकेट फ्रॉम अर रिकग्नाइज इंडस्ट्रियल ट्रेनिंग टी आटीआय रिलेवेंट ट्रेड आता रिलेवेंट ट्रेड कोणता आहे तर लिस्ट ऑफ आयटीआय ट्रेड इलिजिबल अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ प्लेस इन एक्चर वन तर दहावी प्लस आयटीआय मागितला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हा तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचा चान्स किंवा गोल्डन चान्स असणार आहे आणि ही वेस्टर्न वेस्टर्न रिजनमध्ये जास्त जागा आहे म्हणजे मुंबई साईडनं जास्त जागा आहे फक्त तुम्हाला एक एक्झाम एक काढणे आणि जॉब आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची नेव्ही सारखी जॉब तुमच्या खिशामध्ये येणार आहे असं म्हटलं तरी चालेल ओके चला तर चार्ज बँक मेकॅनिकसाठी मी तुम्हाला इथे सर्व गोष्टी इथे समजून सांगण्याचा सा प्रयत्न केलाय चला एकदा एज रिलॅक्सेशन बघा मी तुम्हाला सांगितलं होतं एस सी एस टीला पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन असतं त्याच्या व्यतिरिक्त ओबीसी ला तीन वर्षाचं इथे एज रिलॅक्सेशन पाहायला मिळत आहे ओके चला तर त्याच्या व्यतिरिक्त बघा अप्लिकेशन मल्टिपल पोस्ट हां चला मोड ऑफ सिलेक्शन तर सिलेक्शन कसं होणार आहे हे सुद्धा यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे बघा मोड मोड ऑफ सिलेक्शन तुमचं कसं होणार आहे ते बघा तर मोड ऑफ सिलेक्शनमध्ये बघा स्क्रीनिंग अप्लिकेशन इंडियन नेव्ही तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे विल नॉट कॅरी आउट डिटेल सिक्युरिटी ऑल अप्लिकेशन रिसिव्ह ऑनलाईन अलो कॅन्डिडेट टू अपियर टू कम्पेअर बेस एक्झामिनेशन तर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ऑनलाईन अप्लाय कर अप्लाय करण्याच्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय होणार आहे तर, तर बघा इथे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला टेक्निकल विचारला जाणार आहे जनरल इंटेलिजेंस म्हणजे रिजनिंग विचारेल पंचवीस मार्काचा जनरल अवेअरनेस विचारेल पंचवीस मार्काचं क्वांटिटेटिव क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे गणित विचारेल पंचवीस मार्कचं आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये पंचवीस मार्काचा म्हणजे शंभर म्हणजे बघा एवढ्या मोठ्या ट्रेडला आय टी आयच्या त्यांनी जर इलिजिबल केलं तर त्यांना पॉसिबल नाही आहे ना म्हणजे प्रत्येकाचं टेक्निकल सेपरेट विचारणं तर त्यांनी काय केलं सेपरेट सिम्पल असा सिलेबस दिलेला आहे आणि खूप असा हार्ड सिलेबस नसतो टेन्थ बेसवर सिलेबस असणार आहे ओके चला त्यांनी ते सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे की सिलेबस कसल्या प्रकारचा असणार आहे डेट ऑफ एक्झामिशन हे सर्व तुम्हाला नॉर्मलायझेशन होईल जास्त नंबर ऑफ शीटमध्ये पेपर झाला तर नॉर्मलायझेशन होऊ शकते हे सुद्धा यामध्ये गिवन दिलेलं आहे चला त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला महत्त्वाच्या बाबी इथे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो ओपनिंग अँड क्लोजिंग डेट बघा तर कधीपासून कधीपर्यंत भरायचं तर भरायचं जाऊन ओके वीस 20 जुलै दोन हजार चोवीसपासून सुरुवात झाली आहे लास्ट डेट आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस लास्ट डेट काय असणार आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस मी वारंवार सांगतो व्हिडिओ पूर्ण बघायचा होत असेल तर स्पीड वन पॉईंट फायव्ह टाईम्स करायची पण व्हिडिओ आपला पूर्णपणेच बघायचा असतो ओके कारण महत्वाच्या बॉबी मी तुम्हाला इथे समजून सांगण्याचा प्रयत्न करीत असतो तर तुम्हाला प्रश्न पडतो की सर आम्ही कोणकोणत्या आय कोणकोणत्या ट्रेडचे विद्यार्थी इथे इलिजिबल असणार आहे तर चला ट्रेड सुद्धा दाखवून देतो म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही मग सांगा सर ट्रेड कोणकोणते इलिजिबल असणार आहे तर बघा इथे लिहिलेला आहे क्लिअरली मेन्शन आहे इथं बघा लिस्ट ऑफ आय ट्रेड इलिजिबल टू अप्लाय फॉर पोस्ट ऑफ ट्रेड्समॅन मेट कोणकोणत्या ट्रेडची इथे विद्यार्थी इलिजिबल असणार आहे कार्पेंटर सिविल इंज सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट सेंट्रल एअर कंडिशनर नेटवर्क मेंटेनन्स कोपा त्यानंतर कम्प्युटर कटिंग डोमेस्टिक ड्राफ्टमॅन ड्रेस मेकिंग इलेक्ट्रिशन चला इलेक्ट्रिशियन ट्रेंडिंगचा डेट आहे त्यानंतर बघा इलेक्ट्रिशियन पॉवर डिस्ट्रिब्युशन इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थीसुद्धा इथे इलिजिबल आहेत इलेक्ट्रोप्लेटर फिटरचे विद्यार्थी इलिजिबल आहेत फाउंड्री मॅन इंडस्ट्रीयल पेंटर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन वाचून दाखवतोय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक त्यानंतर इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन त्यानंतर बघा लिफ्ट त्यानंतर लेदर मशिनिस्ट मशिनिस्ट ग्राइंडर मरीन इंजिन मरीन मासून मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो मेकॅनिक मेकॅनिकसुद्धा आहे मेकॅनिकल मशीन आहे मे मोटर मेकॅनिकल वि एम एम व्ही वाले विद्यार्थीसुद्धा सुद्ध, इलिजिबल आहे मायनिंग आहे मेकॅनिक टू इयर मेकॅनिक ट्रॅक्टर आहे मेकॅनिक इलेक्ट्रिकल व्हीकल आहे मेटल कटिंग अटेंडंट ऑपरेटर ॲट पेंटर प्लंबर एवढेच ट्रेड यामध्ये इलिजिबल आहे त्याच्या व्यतिरिक्त बघा वायरमनवाले विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वायरमन आहे चिंता नका करू पंप ऑपरेटर आर आहे शीट मेटल सर्वेअर स्वेइंग टेक्निशियन त्यानंतर बघा टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स टेक्निशियन हे सर्व आयटीआयचे ट्रेड आहे टेक्निशियन टूल अँड डाय मेकर टू मेकर टर्नर वेल्डर टर्नर आणि वेल्डरचे विद्यार्थी सुद्धा इलिजिबल आहे वेल्डर 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 आणि वायर म्हणजे विद्यार्थी सुद्धा यामध्ये इलिजिबल असणार आहे वाईन प्लांट टेक्निशियन सुद्धा एवढे ट्रेड म्हणजे जवळपास सिक्स्टी फोर ट्रेड इथे इलिजिबल आहे विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनी अप्लाय करायचा आहे परीक्षा मात्र नक्की द्यायची बघा वारंवार सांगतो सिलेक्शन हो अथवा नाही हो पेपर देणं फार गरजेचं आहे पेपर दिलं अनुभव होईल आणि एक दिवस असा येईल की सिलेक्शन मात्र नक्कीच होईल तर अभ्यास करत राहा सातत्यानं अभ्यास करा, करा। महाट्रान्सको टार्गेट करा त्याच्या व्यतिरिक्त हे जे बाकीचे जे फॉर्म असतात ना नाही झालं महाट्रान्सको तर मी सांगतो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा नक्की होणार आहे खूप फॅसिलिटी असतात स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये म्हणून त्याच्यापेक्षा तुम्ही काय करायचं स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या दोन्ही अभ्यास एकत्रित्या करणं तयार तयारी सुरू ठेवायची ओके चला विद्यार्थी मित्रांनो हीच महत्त्वाची माहिती होती तुमच्यासमोर आणली आहे मी फॉर्म भरण्याची लिंक मी तुम्हाला अप्ला अप्लाय करण्याची आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करून देईल ओके चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हां एवढी मेहनत करतो एक लाईक करत चला व्हिडिओ समजे तुम्ही लाईक नाही करत राजे एक लाईक करून देत जा दिलसं लाईक करतो यार ओके चला लाईक करून द्या आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्यासोबत लवकर येईल तोपर्यंत चला बाय